महाराष्ट्र सिटी रिपोर्टरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा। अंबरडा शहराच्या पश्चिम भागातील मोहन सबर्बियामधील ऑक्सफर्ड फेज 1 या इमारतीमधील प्राणीमित्र अर्चना नायर आणि सोसायटी सभासद यांच्या सोसायटी आवारातील भटक्या श्वानांचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे। अर्चना नायर या प्राणीमित्र आहेत, त्या आपल्या सोसायटी आवारात भटक्या कुत्र्यांना खाण्यापिण्यासाठी देतात व त्यावर औषध उपचार देखील करतात। मात्र सोसायटी आवारात भटकी कुत्री येत असल्याने त्यांचा त्रास ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना होत आहे। आवारात अस्वच्छता पसरली असल्याची तक्रार सोसायटी सभासदांची आहे। 23 सप्टेंबर 2020 रोजी सोसायटी सभासदांनी येथील 8 कुत्र्यांचे अपहरण करून त्यांना रिक्षात नेऊन अज्ञातस्थळी नेऊन ठार मारले असल्याचा आरोप प्राणीमित्र अर्चना नायर यांनी केला आहे। या संदर्भातील तक्रार त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे, तर कुत्र्यांना ठार मारण्याच्या तक्रारीवर सोसायटी सभासद यांनी इन्कार केला आहे। याउलट भटक्या श्वानांचा आम्हाला विशेषतः ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना मोठा त्रास होत असल्याची तक्रार सोसायटी सभासदांनी पोलीस ठाण्यात केली आहे, त्यामुळे आता प्राणीमित्र अर्चना नायर आणि सोसायटी सभासद या दोघांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानं पोलिसांनी या संबंधित विभागाकडून मार्गदर्शन मागवले असून त्यानंतर आवश्यक कारवाई करणार येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी बोलताना सांगितले। नीलम काळेसह मोहिनी जाधव, अंबरनाथ सिटी रिपोर्टर।